आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जय जिनेंद्र सोहार्दला 70,75,000 नफा. बाबासाहेब खोत 29वी सर्वसाधारण वार्षिक सभा खेळीमेळीत. चिकोडी तालुक्यातील शमनेवाडी येथील श्री जय जिनेंद्र क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेची 29वी सर्वसाधारण वार्षिक सभा संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब खोत यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी दिनांक 7 रोजी संस्थेच्या सभागृहात खेळीमेळीत पार पडली. प्रमुख पाहुणे म्हणून दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रेणिक पाटील, नेट जिल्हा पंचायत सदस्य सुदर्शन खोत हे उपस्थित होते. बेडकियाळ PKPS चे अध्यक्ष पासगुंडा पाटील, शमणेवाडी महिला संस्थेचे संस्थापक उदयकुमार खोत, ग्रामपंचायत अध्यक्ष शीतल पट्टणकुडे, सदस्य RG डोमणे, सुरेश खोत, दीपक खोत, डॉक्टर BA भोसकर, शामराव शिरगुप्पे, दक्षिण भारत जैन सभेचे बेळगाव जिल्हा मंत्री बाळासाहेब पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य अशोक आर्घे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेत स्वागत व प्रास्ताविक संस्थापक संचालक ST खोत यांनी केलं, तर संचालक अशोक नारे यांच्या नेतृत्वाखाली अहवाल सालातील मयत सभासद स्वामीजी महाराज, ज्येष्ठ मान्यवर, शास्त्रज्ञ, वीर जवान यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संस्थेच्या वतीनं उपस्थित मान्यवर पाहुण्यांचा सत्कार संचालकांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. यावेळी कुमारी मानसी खोत, ओम कागे, अक्षय पाटील, शुभांगी पाटील, महादेव पुजारी, श्वेता अलगुरे यांनी 10वी व 12वीच्या परीक्षेत उच्चांकी गुण मिळवल्याबद्दल गुणी विद्यार्थ्यांना रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. महानकर न्यूजसाठी शमनेवाडीहून कृष्णा आर्गे.